पुण्यामध्ये सकाळपासूनच मतदार मतदानासाठी बाहेर पडतात. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे आणि आपण बघू शकता आज सकाळपासूनच इथे मतदारांनी जी आहे ती रांगा लावायला सुरुवात केली आहे आणि उत्साह असा दिसून येतो मतदारांमध्ये मतदानासाठी. एकूणच गेल्या काही महिन्यांपासून नेते लोक प्रचार करत होते, प्रचाराच्या थोपा ज्या होत्या त्या काल थंडवलेल्या आहेत आणि त्यानंतर आज लोकशाहीचा हा जो उत्सव म्हणता येईल, मतदानाचा दिवस म्हणजे, आणि मतदार राजा जो आहे तो आज इथे सकाळपासूनच उत्साहाने हजर राहिलेला आहे आणि एकूणच या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदार राजाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन यंत्रणाही सज्ज झालेली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही आहे. निवडणूक अधिकारी असतील किंवा निवडणूक कर्मचारी असतील त्यांनाही योग्य प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यामधील मतदानाचा टक्का जो आहे तो वाढलेला बघायला मिळत होता आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही हा टक्का वाढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आता ही जी गर्दी आपण बघू शकतो मतदार केंद्रामध्ये, ही जर गर्दी आज दिवसभरामध्ये राहिली तर नक्कीच पुण्यातील मतदान जे आहे ते टक्केवारी वाढण्याची शक्यता आपण आहे असं म्हणू शकतो. एकूणच आज सकाळपासून आपण बघू शकतो की मतदारांनी जे आहे ती आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावायला इथे उत्साहात सुरुवात केलेली आहे आणि आज एकूणच दिवसभरामध्ये किती टक्के मतदान होतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. पुणे शहरामध्ये 7000 अधिक मतदार केंद्र आहेत आणि एकूणच यावेळी मतदारांची संख्या जी आहे तीही वाढलेली आहे. त्यामुळे हे मतदान जे आहे ते सुरळीतपणे पार पडावं आणि कुठल्याही समस्या मतदारांना येऊ नयेत यासाठी प्रशासन खास अशी काळजी घेत असल्याचं दिसून येत आहे. एकूणच लोकशाहीचा हा जो उत्सव आहे, हा जो उत्सव साजरा करण्यासाठी मतदारांबरोबरच प्रशासकीय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल हीही सज्ज झालेली आहे आणि सगळेजण आज इथे आज सकाळपासून आपलं काम जे आहे ते तत्परतेने पार पडताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.